नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे देश इज के हॉटेल सीरीजच्या एका नवीन एपिसोडमध्ये। तर आज मी आलो इथे लंच करण्यासाठी त्यांच्या द हाऊस ऑफ फ्लेवर्स या रेस्टॉरंटमध्ये। तर चला मग मी मध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो की त्यांचं रेस्टॉरंट कसं आहे आणि त्यांचा मेन्यू देखील कसा आहे। जो अपना जो ग्लास है ना, ये मार्गरिटा ग्लास है। इसमें सॉल्ट ड्रिंक किया, नमक डाल के, तो ये सॉल्ट ड्रिंक उसके टेस्ट के लिए अच्छा रहता है। सेकंड वाला हो गया क्यू रोज फ्लोट है, तो इसमें क्यू है, रोज सिरप है एंड ऑफकोर्स हल्का इसमें कोको सिरप लगा हुआ है टेस्टिंग के लिए, बैलेंस के लिए। दिस ऑन कॉस्मोपॉलिटिन, इसमें कैनबेरी जूस है एंड उड़का रहता है और लेमन जूस का सिरप बैलेंस के लिए जी। दिस ऑन रेगुलर डिश वर्जिन मोइतो, इसमें मिंट रहेगा, लेमन बेजेस रहते हैं एंड आपको जो मॉर्निंग का जो सिरप होता है वो थोड़ा ऐड होता है और गार्निश सीसी लेमन एंड टॉप ऑफ बस सोडा। आता मस्त पैकी मी ड्रिंक एन्जॉय करतो, तोपर्यंत माझी फूडची पण ऑर्डर येते आहे। फूड मध्ये मी काही सिझलर काही व्हेज आणि नॉन व्हेज डिशेस मागितले आहे, तोपर्यंत मी मस्त पैकी ड्रिंक पितो। तर मित्रांनो, आपल्या पुढची ऑर्डर आली आहे, मी तुम्हाला दाखवतो काय सांगितलंय। इकडे बघू शकता रेड ग्रेवी मध्ये राजस्थानी मटन लाल मिर्च म्हणून आहे। तुम्ही लाल मांस खाला असेल पण हे थोडं वेगळं आहे। इकडे हुसेन चिकन आहे, कोरियन डिश आहे, दिसायला खूप छान दिसते। इकडे आहे पनीर शासलिक सिझलर आहे, व्हेज मध्येच आहे, कॉटेज चीज वगैरे आहे। इकडे अजून एक डिश आहे स्टार्टर मध्ये, पनीर मखमली म्हणून आहे, स्टार्टर मध्ये पनीरचे रोल केलेले आहे। आणि इकडे अजून एक युनिक डिश बघू शकता, नारळ मध्ये सर्व केलेली ती, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे हरे नारळची सब्जी म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये पालक टाकलेलं आहे, पनीर टाकलेलं आहे। स्टार्टिंगला आपण राजस्थानी मटन मिरची म्हणून आहे ते ट्राय करूया। एकदम थिक ग्रेव्ही मध्ये बघू शकता तुम्ही मटनचे पीस वगैरे, अरोमा तर खूप छान येतोय खरंच। सर्वप्रथम मी ट्राय करतो बटर रोटी सोबत। एकदम प्रॉपर कुक झालेले मटन व्यवस्थित शिजलेले आहे, एकदम पीस मोकळे होऊन राहिले एकदम खाताना। आणि ती ग्रेव्ही खूप छान टेस्ट लागते, त्याच्यामध्ये काजूची टेस्ट येते, टोमॅटो पेस्टची पण टेस्ट येते। फ्लेवर साठी मोठी मिरची टाकली त्यांनी, त्याच्यामुळे थोडासा एक नॉर्मल स्पायसी पण आहे, खूप छान टेस्ट आहे। स्टार्टर ट्राय करतो मी, कोरियन सॉस आणि थोडे चायनीज फ्लेवर येतोय। खूप टेस्टी आहे, पण एकदम फ्रेश चिकन आहे। आता आपण त्यांची मेन व्हेज डिश युनिक डिश ती ट्राय करूया।
त्याच्यामध्ये पालक टाकलेला आहे, पनीर आहे, मटर आहे, हिरवी मिरची पण आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आहे. मलाई पण टाकली त्याच्यामध्ये. नॉर्मल स्वीट पण आहे आणि स्पायसी पण आहे थोडा. पनीरचे बारीक बारीक पीस आहे एकदम. ओनियन पण टाकले त्याच्यामध्ये. खरंच खूप छान घी पण टेस्टी. व्हेजमध्ये मी खरंच तुम्हाला ट्राय करायला सजेस्ट करील. तर मी हे तीन डिश ट्राय केले ना, एकदम भारी बनवले तिने पण. मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल या तीन ट्राय करण्यासाठी. आणि बाकीचं आता मी नंतर संपवतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर चला मग आता आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.